विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला काँग्रेस पक्षात राजकीय कोंडी आणि घुसमट होत असल्याचं सांगत त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला लवकरच ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्याच महिन्यात विरोधी पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे ते आमदारकीचा राजीनामा कधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार हे देखील भाजपा प्रवेशाच्या वाटेवर आहेत मात्र सत्तांतराच्या प्रवेशाला भाजपमधूनच विरोध होतोय आपण आज आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची पूर्वसूचना माध्यम प्रतिनिधींना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती माझी काँग्रेसमध्ये राजकीय कोंडी आणि घुसमट होतीय मला अनेक आमदार भेटत आहेत परंतु त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केलं राजीनामा देण्यापूर्वी त्यांच्या बंगल्यावर एक बैठक पार पडली या बैठकीला आमदार अब्दुल सत्तार आमदार भारत भालके जयकुमार गोरे माढाचे खासदार रणजित निंबाळकर उपस्थित होते या बैठकीनंतरच राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभापतींकडे राजीनामा सादर केला